नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपले सर्वांचे स्वागत मी एस टी आय आर सी पी या ठिकाणी आपण बघतो आहोत की एक अत्यंत मोठी भरती निघालेली आहे आठ हजार जागांसाठी हिला आपण शिक्षक भरती असंही म्हणू शकतो कारण की आ, जे काही शिक्षक आहे याच्यामध्ये ग्रॅज्युएशनचे शिक्षक असतील त्याच्यानंतर जे त्याला आपण ट्रेनिंग शिक्षक म्हणतो आहोत आणि तिसरे प्रायमरी शिक्षक आहेत अशा तीन पद्धतीचे आणि विशेषत ज्याला सी टी ई टी किंवा जी सी ई टी आपण म्हणतो ती या ठिकाणी बंधनकारक नाही आहे हा मुद्दा लक्षात घ्या नेमकं मग ही भरती कशा पद्धतीने होणार आहेत कुठे होणार आहे कधी होणार आहे हे सगळं आपल्याला या ठिकाणी या नोटिफिकेशनमधून कळणार आहे बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्मी पब्लिक स्कूल ज्यांना आपण ए पी एस म्हणतो त्या ठिकाणी हा शिक्षकाचा जॉब असणार आहे जे आपण कॅन्टोनमेंट झोन किंवा मिलिटरी स्टेशन्स जे असतात ओके कॅन्टोनमेंट बोर्ड तुम्ही बघत असाल फौजीचे जे काही कॅम्प असतात त्या ठिकाणी ज्या शाळा असतात ज्यांना ए पी एस असं म्हटलं जातं जे ज्याला सी बी एस ई मार्फत त्या चालवल्या जात असतात त्या ठिकाणी तुम्हाला जॉब करावा लागणार आहे त्यांच्यासाठी ही भरती आहे बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर आर्मी वेलफेअर एज्युकेशन सोसायटी यांच्यामार्फत हे सगळं ॲडमिनिस्ट्रेशन चालत असतं आता मग किती जागा आहेत एक सरासरी आठ हजार टीचर्स या ठिकाणी भरले जाणार आहेत ती संख्या फायनल नाही आहे मात्र तितके या ठिकाणी यांनी नमूद केलेले आहेत पुढे मग नेमकं कशा पद्धतीची ही प्रोसिजर असणार आहे कुणाला या ठिकाणी कुणाचं सलेक्शन होणार आहे कसं होणार आहे पहिला मुद्दा या ठिकाणी असणार आहे तो म्हणजे स्क्रीनिंग एक्झामचा ज्याला ऑनलाईन स्क्रीनिंग टेस्ट असं म्हटलं जातं आणि त्याची तारीख डिक्लेअर झाली आहे एकवीस आणि बावीस नोव्हेंबर दोन हजार वीस या दिवशी ती असणार आहे त्या ठिकाणी तुमचं स्कोर कार्ड तयार होणार आहे तुमच्या त्या परीक्षेनुसार आणि पुढे मग दुसरा त्या ठिकाणचा पॉईंट असणार आहे तो म्हणजे इंटरव्ह्यू तीन या ठिकाणी स्टेप आहेत पहिलं म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट दुसरी इंटरव्ह्यू आणि तिसरी जी कॉम्प्युटरची टेस्ट आपण म्हणतो किंवा स्किल ज्याला आपण म्हणतो आहे टीचिंग स्किल त्याच्या संदर्भात बघा या ठिकाणी तुम्ही बघता आहात स्टेज टूमध्ये इंटरव्ह्यू होणार आहे आता या इंटरव्ह्यू त्या त्या ठिकाणच्या तुम्ही ज्या शाळांसाठी अप्लाय कराल त्या ठिकाणच्या शाळा आयोजित करणार आहे ते लोकल न्यूजपेपरमध्ये संदर्भात बातमी येईल किंवा जाहिरात येईल पुढचं या ठिकाणी जर बघितलं तर, तर टीचिंग स्किल आणि कॉम्प्युटर जी प्रोफिशियन्सी आहे तुमची त्या संदर्भात एक पंधरा मार्क्सचं तुम्हाला इथे एस आणि कॉम्प्रिहेन्शन याचं लेखन या संदर्भातली एक रिटर्न टेस्ट इथे असणार आहे ओके तिसरा मुद्दा तर या तीन बाबींमधून तुम्हाला जावं लागणार आहे, पदा आहे। PGT, TGT, आता इथे ऑनलाईन स्क्रीनिंग टेस्टची तारीख मी तुम्हाला सांगितली पुढचा मुद्दा आता कोणकोणती पदं आहेत बघा तीन मुख्य पदं या ठिकाणी आहेत पी जी टी टी जी टी आणि पी आर टी आता ही पी जी टी म्हणजे काय टी जी टी म्हणजे काय आणि पी आर टी म्हणजे काय हे आपण व्यवस्थित समजून येणार आहोत ओके या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएट टीचर म्हटलेलं आहे इथे ट्रेनी ग्रॅज्युएट टीचर आणि इकडे प्रायमरी टीचर अशा तीन पदांसाठी या ठिकाणी ही परीक्षा आहे किंवा ही भरती आहे बघा आता प्रत्येकासाठी प्रत्येक पदासाठी एक वेगळं क्वालिफिकेशन आहे तुम्ही त्याच्यात बसतात का हा महत्त्वाचा मुद्दा आहे पी जी टी ज्यांना आपण पोस्ट ग्रॅज्युएट टीचर म्हणतो आहे बघा पोस्ट ग्रॅज्युएशन इन द सब्जेक्ट कन्सर्न म्हणजे आता इथे मुद्दा मित्रांनो एक लक्षात घ्या व्यावसायिक क्वालिफिकेशन ज्याला आपण म्हणतो आहे ती बी एड बी एड हे शिक्षण झालेलं असणं आवश्यक आहे ओके ज्यांचं बी एड आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी ही पोस्ट आहे पन्नास टक्के मिनिमम मार्क्स त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशनला असले पाहिजे आणि त्या ठिकाणी ते बी एडलासुद्धा पन्नास टक्के मार्क्स असले पाहिजे पुढे टी जी टी आहे याच्यातही तेच आहे पन्नास टक्के मार्क्स पन्नास टक्के मार्क्स आणि पी आर टी इथे ग्रॅज्युएशन असलं पाहिजे बघा ग्रॅज्युएशन प्लस बी एड किंवा दोन इयरचा जो डिप्लोमा आहे एज्युकेशन फील्डमधला तो या ठिकाणी पी आर टी तो लक्षात घ्या म्हणजे पी जी टी टी जी टी आणि पी आर टी असे तीन पदं आहेत आणखी याच्या संदर्भात डिटेल डिटेल्स पुढे आपण बघत जाणार आहोत पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे एज एक एप्रिल दोन हजार एकवीस रोजी एज किती त्या ठिकाणी असलं पाहिजे किंवा मॅक्झिमम एजची लिमिट काय आहे तर बघा जे फ्रेश कॅन्डिडेट्स आहेत ज्यांना पाच वर्षापेक्षा कमी अनुभव आहे आशांचे ते म्हणजे चाळीस वर्षाखालील ते सगळे कॅन्डिडेट या ठिकाणी पात्र ठरतील पुढचा मुद्दा जे अनुभवी कॅन्डिडेट आहेत ते सत्तावन्न वर्षाखालील या ठिकाणी पात्र ठरणार आहेत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे तो म्हणजे सी टी ई टी आणि टी ई टी इज नॉट मँडेटरी फॉर अपेअरिंग इन द ऑनलाईन स्क्रीनिंग टेस्ट मित्रांनो हा महत्त्वाचा मुद्दा आहे सी टी ई टी आणि टी ई टीची या ठिकाणी गरज नाही आहे आधी लक्षात घ्या आता इथे जर बघितलं तुम्ही प्रश्न कसे असतील तर वन लाईन इन सी क्यू फॉर्मॅट म्हणजे तुम्हाला तेच आपण जे बघतोय एका प्रश्नाचे चार ऑप्शन त्या पद्धतीचं आता मग पेपरमध्ये नेमकं का कंटेंट काय असेल किंवा सिलेबस काय असेल या ठिकाणी थोडक्यात तर बघा हे जे दोन पोस्ट आहे पी uh, जी टी आणि टी जी टी ओके याच्यामध्ये पार्ट वन आणि पार्ट टू अशा पद्धतीचे पेपर असणार पार्ट वन हा पन्नास मार्क हे नव्वद मार्कचा असणार आहे आणि इकडे पार्ट टू हा नव्वद मार्कचा असणार आहे म्हणजे दीड दीड तासाचे त्या ठिकाणी इकडे एक शहाऐंशी मिनिट आहे नव्वद नव्वद मिनिटाचे आपण धरूया दीड दीड तास या ठिकाणी आहे समजा तीन तासाचं पेपर आहे ते याच्यामध्ये मग जनरल अवेअरनेस असेल मेंटल ॲबिलिटी म्हणजे थोडक्यात जी के गणित बुद्धिमत्ता इंग्रजी कॉम्प्रिहेन्शन आहे एज्युकेशनल कॉन्सेप्ट अँड मेथडॉलॉजी आहे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन आय टी आहे आता मित्रांनो इथे एक लहानसा मुद्दा सांगतो आहे आपलं जे एस टी आय आर सी पी ॲप्लिकेशन आहे ना त्याच्यावर मी इथे तुम्हाला एक याच्या संदर्भात नोट्स उपलब्ध करून देतो ज्या एज्युकेशनल कन्सेप्ट अँड मेथडॉलॉजी आहे ना मी माझं डी एड झालेलं आहे ज्याला आपण डी टी एड असंही तुम्ही म्हणतात शिक्षक पदविका तर त्या ज्या आमच्या नोट्स आहेत मराठीतल्या त्या इथे मी उपलब्ध करून देतो त्या जर तुम्ही वाचन केल्या तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे तुम्ही हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा त्या ठिकाणी या परीक्षेसंदर्भात इतरही बरंचसं मटेरियल मी अव्हेलेबल करून देणार आहे आपल्या ॲप्लिकेशनला त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल पुढे स्पेसिफिक सब्जेक्ट आहे तुम्ही ज्या विषयामध्ये बी एड झाले आहे त्या विषयासंदर्भातलं नॉलेज तुम्हाला पार्ट टूमध्ये असणार आहे पुढे आता याच्यात जर बघितलं सायन्स असेल सोशल सायन्स सब्जेक्ट आहे याच्यामध्ये मग ते इतिहास भूगोल राज्यघटना हे जे सब्जेक्ट म्हणतो आपण ते सगळे सब्जेक्ट या ठिकाणी आहेत त्याच्यात बघा इथे बायोलॉजी आहे त्याच्यानंतर म्हणजे यांनी डिटेल दिलं आहे की आ, फिजिक्स या ठिकाणी म्हणतायत ते बायोलॉजी म्हणतायत केमिस्ट्री म्हणतायत प्रत्येकाला एक दहा दहा प्रश्न असतील पुढे जर बघितलं तुम्ही हिस्ट्री आहे जिओग्रॉफी आहे म्हणजे हे सगळे पेपर जे जी, जी, जी के म्हणतो आहे आपण या जी के संदर्भातलंसुद्धा व्यवस्थित नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे आणि आपल्या ॲप्लिकेशनला मी याच्यावर बरेचसे प्री व्हिडिओज तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सुद्धा तुम्हाला बरेचसे लेक्चर्स यावर भेटेल मी स्वतंत्र एक प्लेलिस्ट बनवलेली आहे टी ई टी नावाची टी ई टी आणि मित्रांनो नक्कीच महाराष्ट्र शासनाची जी टी ई टी आहे तिचा आणि याचा सिलेबस जवळपास म्हणजे बहुतेक सारखा आहे ओके okay? तर तुम्हाला तिकडचे ते व्हिडिओ लेक्चर्स पाहिल्याचा इकडे फायदा होऊ शकतो हे लक्षात घ्या पुढे पी आर टी जे प्रायमरी टीचर आहे त्यांच्यासाठी काय आहे त्यांच्यासाठी सिलेबस बघा तोच आहे जवळपास तेच सेम नव्वद मार्क्स नव्वद मिनिट दीड तास ओके ते या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल पुढे इथे द्विभाषिक पेपर हे असणार आहेत तेही लक्षात घ्या त्याच्यानंतर आता इथे हिंदी और संस्कृत टीचर्स विल गेट बायोलँगे बायलिंग्युअल पेपर्स म्हणजे द्विभाषिक या ठिकाणी हिंदी किंवा संस्कृत यांच्यासाठी एक वेगळं थोडंसं या ठिकाणी आपण बघतो आहोत पुढे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे आणखी तो म्हणजे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे पेपरमध्ये वन फोर्थ हा मुद्दा नीट लक्षात घ्यावा लागेल तुम्हाला त्याच्यामुळे इथे अभ्यास व्यवस्थित असणे गरजेचं आहे चुकीच्या त्या ठिकाणी क्लिकसाठी तुमचे वन फोर्थ एवढे गुण किंवा झिरो पॉईंट पंचवीस एवढे गुण मायनस होणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे मिनिमम पन्नास टक्के स्कोअर हा प्रत्येक पार्टमध्ये घ्यायचा आहे हा महत होता। एक मुद्दा नीट लक्षात राहू द्या पुढे फीस म्हणाल तर पाचशे रुपये फीस आहे पेपर जे याचं ॲप्लिकेशन आहे त्याच्यासाठीचं एक महत्त्वाचं पोर्टल तुम्ही इथे लक्षात घ्या ओके ए पी एस सी एस बी डॉट इन हे पोर्टल आहे आणि एक ऑक्टोबर दोन हजार वीस ते वीस ऑक्टोबर दोन हजार वीस या कालावधीमध्ये तुम्ही हे ॲप्लिकेशन करू शकतात पुढचा मुद्दा जर बघितला या ठिकाणी तर टाईमलाईन्स म्हटल्यावर या ठिकाणी तुमच्या लक्षात येतं की एक ऑक्टोबर ते वीस ऑक्टोबर आपण बघितलं रजिस्ट्रेशन ॲडमिट कार्ड हे चार नोव्हेंबरला या ठिकाणी आपलं तुम्हाला अवेलेबल होईल एक्झाम एकवीस आणि बावीस नोव्हेंबरला आहे आणि पब्लिकेशन ऑफ रिझल्ट दोन डिसेंबर मला असं वाटतं इतकी फास्ट प्रोसेस तुम्हाला कुठे बघायला भेटणार नाही त्याच्यामुळे नक्कीच एक चांगली संधी या ठिकाणी आहे आणि तुम्ही सॅम्पल क्वेश्चन पेपरसुद्धा या ठिकाणी ही जी पोर्टल आहे याच्यावरून पेप पार्ट वनसाठी पन्नास रुपये आणि पार्ट टूसाठी पन्नास रुपये देऊन या ठिकाणी घेऊ शकतात ते शॅम्पल पेपर बघा मी तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवरती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल मागील वर्षी जे काही पेपर झालेले आहेत ते आपलं जे एस टी आय आर सी पी ॲप आहे त्याच्यामध्ये मी स्वतंत्रपणे एक स्टडी मटेरियल कॉलममध्ये आपलं ही जी भरती आहे याच्या संदर्भातलं एक स्वतंत्र सेक्शन तयार करतो आहे आणि तिथे तुम्हाला मॅक्झिमम मटेरियल उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे पुढे आणखी या ठिकाणी जर मा आपल्याला माहिती घ्यायची तर बघा हे थोडंसं लॉंग फॉर्म बघा टी जी टी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर आता क्वालिफिकेशन काय बी एड ग्रॅज्युएट इन द सब्जेक्ट यू नीड टू इन्स्ट्रक्ट त्या एका विशिष्ट सब्जेक्टमध्ये ग्रॅज्युएट आणि बी एड झालेलं असलं पाहिजे टी जी टी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर कोणाला शिकवणार हे तर द सेकंडरी लेवल म्हणजे थोडक्यात सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना हे शिकवणार आहेत पुढे पी जी टी म्हणजे काय बघा पोस्ट ग्रॅज्युएट टीचर बी एड आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे शिकवणार कोणाला सेक सिनियर सेकंडरी लेवलला म्हणजे अकरावी बारावीला पी जी टी हं तीन पदांमधला फरक तुम्हाला मी सांगतो आहे पुढचं प्रायमरी टीचर कशाला म्हणायचं पी आर टी या ठिकाणी एक ग्रॅज्युएशन त्यांचं झालेलं असणार आहे किंवा डिप्लोमा असणार आहे आणि पाचवी पहिली ते पाचवीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी शिकवणार आहेत पी आर टी आता पुढे पब्लिक स्कूल जे आहेत त्यांची या ठिकाणी लिस्ट दिली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील बघितलं तुम्ही तर पुणे तुम्हाला लक्षात येतं आहे म्हणजे ज्या ज्या ठिकाणी कंटोनमेंट बोर्ड आहे मित्रांनो तुम्हाला माहीत असायला पाहिजे कोणकोणत्या ठिकाणी छावण्या आहेत असा प्रश्न विचारला तर तुम्ही लगेच खाली कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्याल त्याच्यामध्ये पुणे आहे पुढे आपण बघितलं महाराष्ट्रामधलं देहू रोड आहे, आहे। खडकवासला या ठिकाणी तुम्ही बघता आहात देवळाली आहे मुंबई आहे नगर आहे कामटी आपण बघतो आहोत हे महाराष्ट्रातलं महत्त्वाचं ओके okay, इतरही काही ठिकाणी असू शकतात पण हे इथे आपल्याला वर लगेज दिसतं आहेत या ठिकाणी तुमची पोस्टिंग होऊ शकते भविष्यामध्ये पुढे लिस्ट ऑफ सब्जेक्ट दिले आहे की एवढ्या एवढ्या लिस्ट सब्जेक्टमध्ये तुम्ही त्या ठिकाणी ॲप्लिकेबल असू शकतात किंवा ॲप्लिकेशन करू शकतात त्याच्यानंतर मग इथे स्पेशली काही क्वालिफिकेशन्स दिलेले आहे मिनिमम क्वालिफिकेशन्स ज्याच्यावर आपण बोललेलो आहे त्या त्या विषयासंदर्भात या ठिकाणी डिटेल्स आहे तुम्हाला ही पी डी एफ मी आपल्या ॲप्लिकेशनला उपलब्ध करून देतो तिथून तुम्ही घ्या आणि आणखी डिटेलमध्ये याचं वाचन करा एक थोडक्यात मला प्राथमिक माहिती तुम्हाला फक्त या ठिकाणी द्यायची आहे की नेमकंही भरती काय आहे कशी असणार आहे आणि त्या संदर्भातलं मला वाटतं आपण बहुतेक या ठिकाणी बघितलेलं आहे चला तर नक्कीच तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांचं बी एड झालेलं आहे विशेषतः ते या संधीचा लाभ घेतील आणि माझ्याकडून होईल तितकी मदत मी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे या ठिकाणी थांबतो धन्यवाद